सुस्वागतम एन जी ओ करिअर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आज आपण सामाजिक संस्था यांचा वार्षिक अहवाल ज्याला ॲन्युअल रिपोर्ट म्हटले जाते ते कशा पद्धतीने बनवायचं या ते आपण आज थोडक्यात पानावर आहोत तर मी पहिल्या पानावर आहे पहिल्या पानावर मी हिडिंग ॲन्युअल रिपोर्ट अशा पद्धतीने टायपिंग करून घेतलं आहे आणि वार्षिक अहवाल मराठीमध्ये सुद्धा टायपिंग करून घेतले आहे आपण त्यानंतर दुसऱ्या पानावर पाहू दुसऱ्या पानावर तुम्हाला संस्थेचा पूर्णपणे परिचय द्यायचा आहे त्यामध्ये संस्थेचे पूर्ण नाव पूर्ण रजिस्ट्रेशन नंबर आणि पूर्ण ॲड्रेस भरायचा आहे त्यानंतर संस्थेबद्दल माहिती आपल्या संस्थेची जी काही हिस्ट्री असेल ते हिस्ट्रीची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर आपले संस्थेचे सचिव त्यांचा पूर्णपणे परिचय द्यायचा आहे त्यामध्ये सचिवांचा फोटो अपलोड करून त्यांची माहिती भरायची आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा पूर्णपणे परिचय द्यायचा आहे आणि त्यांचाही सुद्धा फोटो अपलोड करून माहिती भरायची आहे त्याचबरोबर आपण खाली पाहूया आपल्या संस्थेचे जे उद्दिष्ट ठरलेले आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी आपण अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या संस्थेचे जे ध्येय आहेत ते ध्येय या ठिकाणी त्याची पूर्णपणे माहिती आपण भरायची आहे संस्थेचे उपक्रम आपण आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेगवेगळे जे उपक्रम असतील शिक्षणावर काही कार्य करणे संस्था असतात काही आरोग्यावर कार्य करणारे संस्था असतात त्या पूर्ण उपक्रमाची माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे आपण राष्ट्रदिन साजरा करतो संस्थेच्या अंतर्गत कर, त्या राष्ट्रदिनच्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती आणि फोटो या ठिकाणी कर अपलोड करायचे आहे त्याचबरोबर जागतिक आरोग्य दिन अनेक संस्था आरोग्यावर काम करत असतात त्यामुळे ते, ते जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे संस्थेने स्वीकारलेले पुरस्कार अनेक नामांकित संस्था असतात त्यांना अनेक मोठ्या प्रमाणात पुरस्कार दिले जातात या पुरस्काराचे पूर्ण फोटो आणि पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे संस्थेचे भविष्यातील योजना संस्थेने अनेक योजना राखून ठेवल्या असतील त्याची पूर्णपणे माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे स्वयंसेवक आपल्या संस्थांना जे स्वयंसेवक असतात जे आपल्याला मदत करत असतात त्यांची पूर्णपणे माहिती त्यांचे फोटो वगैरे आणि पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे त्याचबरोबर संस्थेच्या कामात मदत करणारे काही सहकारी असतात काही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मदत कर, करत करत असतात त्यांची पूर्णपणे माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर कृपया भेट द्या आपल्या संस्थेची वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी भरायचा आहे त्यामुळे आपल्या संस्थेला मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात मदत करणारे लोक वेबसाईट आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आपल्याला भेट देत जातील त्यामुळे आपण पूर्ण ही माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे अशाच पद्धतीने आपण वार्षिक रिपोर्ट बनवू शकता धन्यवाद